नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आहे मराठमोळ्या मस्करीच्या चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॅलेन्सियाना पाया आणि इकडची सगळ्यात जुनी बेकरी. मी आता आलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे स्पॅनिश पाया. पण खूप लोकांना असं वाटतं की पाया हे स्पॅनिश डिश आहे, पण ओरिजिनली पाया हे व्हॅलेन्सियामधून आहे. आणि अलिकांतेमध्ये तुम्ही जाल तर हा सेम प्रकार तुम्हाला भेटेल, फक्त त्यात राईसच्या ऐवजी नूडल असतात. तर तुम्हाला मी दाखवतो स्पॅनिश पाया. सो याची जी टेस्ट आहे सेम आपल्या बिर्याणीसारखी असते, पण ह्यात थोडंसं चीजीपणा आहे, सॅफ्रन टेस्ट आहे. आणि ह्यात तुम्ही बघू शकता इथे चिकन आहे, बीन्स आहे, राईस आणि स्नेल्स पण आहेत. आपल्याला माहिती आपण स्नेल्स नाही खाऊ शकत, पण मला ते नाही आवडत, पण मी तो ते इथे बाजूला काढून ठेवणार आहे. पण ओव्हरऑल मला याची टेस्ट खूप आवडलेली आहे. तर मी माझ्या मित्रासोबत पाया खायला आलेलो आणि हा आहे अमित, हा शेफ आहे. अमित, तेरे को पाया कैसे लगा? आई लाइक डेट. मैं पाया को दूंगा 7/10. द ओनली वियर्ड थिंग इन दिस इज द स्नेल, बिकॉज आई हैव नेवर ट्राइड अ स्नेल, बट इट्स गुड. बट बिरयानी से कंपेयर करेंगे तो बिरयानी एनी टाइम 10/10 ऑब्वियसली. तर जसं तुम्ही बघू शकता हा पाया खूप छान होता आणि माझा पोट खूप भरलेला आहे. आणि आम्ही आता जस्ट असं वॉक करण्यासाठी व्हॅलेन्सियाच्या सिटीमध्ये फिरणार आहे आणि नंतर बघू. मी तुम्हाला एक बेकरी दाखवीन आणि ती बेकरी तुम्ही बोलू शकता युरोपमधली सगळ्यात जुनी बेकरी आहे, पण आणि आय थिंक ती टॉप 10 बेकरी ओल्ड बेकरीजमध्ये काउंट होते, युरोपियन बेकरीज. तर आता मी तुम्हाला एक जागा दाखवणार आहे. इकडे स्पेनमध्ये असा रूल आहे की पोलीस तुमच्या नोटीसशिवाय तुमच्या घरात घुसू नाही शकत. आणि इथे एक असं अपार्टमेंट आहे ज्या अपार्टमेंटमध्ये एक माणूस खूप दिवस पण बोलू शकता किंवा महिने बोलू शकता, तो म्हणजे त्याच्या रूममध्ये त्याने स्वतः लॉक केलेलं आहे का काय माहीत नाही खरी स्टोरी. आणि त्याने सगळं त्याचं स्वतःचं सामान त्याच्या गॅलरीमध्ये लटकवलेलं आहे. मी आलो इकडच्या सगळ्यात जुन्या बेकरीमध्ये. बेकरीचं नाव आहे ग्रासपान आणि ही 1945 ह्या सालामध्ये बनवलेली. आणि ही बेकरी 24 तास उघडी असते. तुम्हाला कधीही व्हॅलेन्सियामध्ये काहीही रात्रीच्या वेळी भूक वगैरे लागली तर तुम्ही इथे कधीही येऊ शकता. आणि
इथे तुम्हाला म्हणजे असे एम्पनादास लाईक इकडचे समोसा तुम्ही बोलू शकता आणि पेस्ट्रीज इथे खूप छान भेटतात, तर तुम्ही बेकरी इथे बघू शकता.